इथं मी एक कप साबुदाना घेतला त्याला पाण्याने धुवून घेतलं आणि वन थर्ड कप पाणी टाकून याला मी रात्रभर पाण्यात भिजत ठेवला तर म्हणजे सकाळी हा पटकन आणि मऊ असा लुसलुशीत भिजून तयार झाला आता हा भिजलेला साबुदाना मी घेतला त्यामध्ये चार उकडलेले बटाटे आपल्याला असे मॅश करून टाकायचे हाताने मॅश करा किसू नका नाही चिगट होतो मग हा वडा आता यामध्ये जिरं टाकलंय थोडी हिरवी मिरची टाकायची कोथंबीर तुम्ही खात असणार तर टाका नाही स्किप करा आणि इथं शेंगदाण्याचं कूट मी टाकून घेतलंय लाल तिखट टाकलंय आणि मीठ टाकलंय तुम्ही शेंदव मीठ सुद्धा वापरू शकता आता हा छान असा एकसारखा आपल्याला गोळा बनवायचा आहे बटाट्यामध्ये पूर्ण साबुदाना मिक्स होईल असा आपल्याला हा गोळा बनवून घ्यायचा आहे हे बघा अशा पद्धतीने मी पूर्ण गोळा हा बनवून घेतलाय आता वडे बनवण्यासाठी घेऊया मी हाताला थोडं तेल लावलं आणि एक गोळा आहे आणि असं अलगत आपल्याला हातावर याला थापायचं हे बघा मस्त गोल गोल हे वडे आपल्याला थापून घ्यायचे बटाटा गार झाल्यावर टाका म्हणजे मस्त हा थापायला पण छान जातो आणि वडा पण छान असा फुगून तयार होतो छान टिप्स आहे नक्की वापरून बघा नंतर मी इथं तेल गरम करायला आहे गॅसची फ्लेम मिडीयम ठेवली आणि हे दोन ते तीन वडे आपण तेलामध्ये टाकून घेतले वडे तळताना कधी पण लो फ्लेमवर तळू नका नाही तर खूप ऑइली होतील आणि हाय फ्लेमवर जर तळले तर तेला हे तेलामध्ये फुटतात म्हणून मीडियम फ्लेमवर मस्त असे लालसर होतील तोवर आपल्याला यांना तळून घ्यायचे म्हणजे हे तेलात फुटणार पण नाही आणि ऑइली पण होणार नाही हे बघा मस्त तळून तयार झाले मी सगळे वडे हे असे तळून घेते किती सुंदर कलर आलाय दिसायला पण किती छान दिसतोय यामधला साबुदाना हे बघा सगळे वडे बनून तयार आहे तुम्ही हिरव्या चटणीसोबत मस्त असे हे वडे खाऊ शकतात हे बघा किती छान मी तुम्हाला एक तोडून दाखवते मस्त गरमागरम वडे आपले तयारी व्हिडिओ आवडले असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा